नमस्कार विद्यार्थ्यांना, मी DS गुप्ते, VK फिजिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 11वीचा लेक्चर घेणार आहोत. 11वीचा 11वा चॅप्टर करंट थ्रू द कंडक्टर हा शिकणार. आजच्या ह्या लेक्चर मध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट शिकणार, जसे की चार्जेस म्हणजे काय, त्या चार्जेसचे टाइप कुठले कुठले आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे, त्याचं SI युनिट काय आहे, 1 कुलोम म्हणजे काय आहे, त्यानंतर सबस्टन्स कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये डिवाइड केले जातात आणि इलेक्ट्रिसिटी कोणत्या प्रकारामध्ये डिवाइड केली जाते, ह्या सर्व बाबी आपण पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूया. आज आपण पहिला पॉइंट घेणार आहे की करंट थ्रू द कंडक्टर. पहा, करंट थ्रू द कंडक्टर हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी करंट म्हणजे काय आणि तो कसा निर्माण होत असतो, त्याच्यात बेसिक कन्सेप्ट कुठली आहे, तर ती म्हणजे चार्जेस. ऑब्व्हियसली करंट जो निर्माण होतो तो करंट कशामुळे निर्माण होत असतो, चार्जेसमुळे निर्माण होतो. चार्जेसचे दोन टाईप आहेत, पहिला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, ज्या वेळेस आपण ग्लास रॉड हा रब्ड ऑन द सिल्क क्लॉथ, ज्या वेळेस आपण ग्लासची कांडी त्या सिल्कच्या कपड्यावरती घासतो, त्यावेळेस तिथे निर्माण होणारे जे चार्जेस आहेत ते पॉझिटिव्ह चार्जेस असतात. आणि नेक्स्ट आहे एबोनाईट रॉड, जेव्हा आपण उलनच्या कपड्यावरती घासतो त्यावेळेस काय होतं, तिथं निर्माण होणारे जे चार्जेस आहेत ते निगेटिव्ह चार्जेस असतात. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस समजले तुम्हाला. त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टी प्रॉपर्टीज पहा. ज्या वेळेस दोन चार्जेस म्हणजे समान चार्जेस, सेम चार्जेस रिपल्स टू इच अदर, म्हणजे काय, ज्या वेळेस प्लस प्लस किंवा मायनस मायनस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये रिपल्शन क्रिएट होतं. आता हे रिपल्शनची जी प्रक्रिया आपण पाहिली, तर आपण मॅग्नेट कन्सिडर करूया. मॅग्नेटमध्ये जेव्हा सजातीय ध्रुव एकत्र येतात, म्हणजे साऊथ साऊथ एकत्र येतात, तेव्हा ते रिपल्शन होतं, म्हणजे एकमेकांपासून ते दूर लोटल्या जातात. हो ना, तसंच काहीच इथं होतं. सेम चार्जेस रिपेल्स टू इच अदर, म्हणजे प्लस प्लस जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांना रिपेल करतात, मायनस मायनस जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांना रिपेल करतात. ठीक आहे, तर डिफरंट चार्जेस अट्रॅक्ट टू इच अदर, जेव्हा डिफरंट चार्जेस एकमेकांजवळ येतात त्यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन. आता इथे देखील आपण मॅग्नेटचं एक्झाम्पल घेऊ शकतो की मॅग्नेटमध्ये काय होतं, विजातीय ध्रुव एकत्र येतात, म्हणजे साऊथ आणि नॉर्थ एकत्र आले की काय होतं, त्यांच्यात अट्रॅक्शन होतं. सेम हिअर इज द डिफरंट चार्जेस अट्रॅक्ट टू इच अदर, म्हणजे काय, तर प्लस मायनस जेव्हा प्लस मायनस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन निर्माण होतं. ठीक आहे, दीज आर द प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी काय आहे, जेव्हा सेम चार्जेस एकत्र येतात त्यांच्यामध्ये रिपल्शन असतं. आणि दुसरी प्रॉपर्टी काय आहे, डिफरंट चार्जेस एकत्र येतात त्यावेळेस काय असतं, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं. ठीक आहे, तर हे जे चार्जेस आहेत त्या चार्जेसचे SI युनिट काय आहे, तर SI युनिट ऑफ दिस चार्जेस आर द कुलोम. ठीक आहे, आणि दिस कुलोम इज द ऑबियसली गिवन, म्हणजे जो काही आपला सायंटिस्ट आहे कुलोम, त्यांच्या स्मरणा प्रित्यर्थ म्हणून हे युनिट दिलेलं आहे चार्जेसचं, जे की काय आहे, कुलोम आहे. ठीक आहे, आणि हा कुलोम हा जो काही युनिट आहे, तो युनिट जो आहे तो स्वतःहून खूप मोठं युनिट आहे चार्जेसचं. आता हे कसं काय बरं, मी म्हणत आहे की कुलोम जे आहे ते चार्जेसचं मोठं युनिट आहे. पहा, तर जे काही मी बोर्डवर शिकवत आहे किंवा लिहून देत आहे ते तुम्हाला तसंच रनिंग नोट्स घ्यायच्या आहेत. बोर्डवर जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. पहा, काय पाहिलं आपण, चार्जेस, चार्जेसचे दोन टाईप्स पाहिले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह जेव्हा ग्लास रॉड आपण सिल्कच्या कपड्यावरती घासतो त्यावेळेस निर्माण होणार आहेत, व्हेन द एबोनाईट रॉड इज रब्ड ऑन द वुलन क्लॉथ त्यावेळेस निगेटिव्ह चार्जेस निर्माण होणार आहेत. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत काय आहेत, सेम चार्जेस जेव्हा एकत्र, हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, प्लस मायनस चार्जेसचं एक्झाम्पल आहे. देन सेम चार्जेस रिपेल्स टू इच अदर आणि डिफरंट चार्जेस अट्रॅक्ट टू इच अदर. ठीक आहे, त्याचे SI युनिट आहे कुलोम, आणि कुलोम जे आहे ते बिग युनिट आहे असं मी म्हटलेलं आहे. तर हे बिग कसं आहे, पहा, वी नोन दॅट द डिफरंट डिफरंट मटेरियल्स हॅव्हिंग द डिफरंट पार्टिकल्स आर दे, आपल्याला माहित आहे मटेरियल घेतलं त्याच्यामध्ये ॲटम्स आणि मग त्याच्यामध्ये चार्जेस असतात, पार्टिकल्स असतात. ते पार्टिकल्स कुठले कुठले असतात आपल्याला माहिती आहे, कुठले कुठले असतात पहा, न्यूट्रॉन असतं, त्याच्यानंतर प्रोटॉन असतं, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन असतं. ठीक आहे, जो न्यूट्रॉन आहे त्या न्यूट्रॉनवरती चार्ज असतो का, नसतो, तो चार्जलेस असतो. त्यानंतर प्रोटॉन आहे, प्रोटॉनवरती कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यानंतर इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनवरती कुठला चार्ज असतो, चार्ज असतो. ठीक आहे, मग आता प्रोटॉन न्यूट्रॉन जर आपण घेतलो, इलेक्ट्रॉन घेतलो, न्यूट्रॉन तर चार्जलेस आहे,
मग प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जो आहे त्यांच्यावरती चार्ज किती असतो? तर वी नोन दॅट इलेक्ट्रॉन जो आहे त्या इलेक्ट्रॉन वरती किती चार्ज असतो? 1.6 × 10⁻¹⁹ कुलोम इतका चार्ज असतो, है ना. आणि आपण काय सांगितलं, कुलोम हे बिग युनिट आहे असं आपण सांगितलं, है की नाही. तर मग आता हा जो कुलोम बिग युनिट आहे असं सांगितलंय आपण, तर हिअर इज द वी आर सेज दॅट द वॉट एव्हर दॅट इज द कुलोम इज द. पहिल्यांदा आपण काय करूया की हा जो कुलोम आहे त्याची डेफिनेशन लिहूया. वन कुलोम चार्ज केव्हा असत ते लिहून घेऊयात. हिअर इज द वन कुलोम. वन कुलोम याला डिफाइन केलं जातं, इट इज डिफाइंड ऍज किंवा असं लिहूया आपण, इट इज दॅट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज विच एक्झिस्ट अ फोर्स ऑफ 9×10⁹ न्यूटन ऑन एन इक्वल चार्ज प्लेस्ड ऍट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इट. पहा, 1 कुलोम म्हणजे काय पाहिलं आपण, इट इज दॅट क्वांटिटी ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज विच एक्झर्ट अ फोर्स ऑफ 9×10⁹ न्यूटन ऑन एन इक्वल चार्ज प्लेस्ड ऍट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इट. पहा, ठीक आहे. तर दिस इज द डेफिनेशन ऑफ द 1 कुलोम इज देअर. तर डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय, इट इज दॅट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज विच एक्झर्ट अ फोर्स ऑफ 9×10⁹ न्यूटन ऑन एन इक्वल चार्ज प्लेस्ड ऍट डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इट. ही अशा प्रकारची एक राशी आहे की इलेक्ट्रॉन कडनं म्हणजेच त्या इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे सपोज देअर इज द सम ऑफ द इलेक्ट्रॉन्स ऑर द चार्जेस आर देअर विच एक्झर्ट द फोर्स 9×10⁹ न्यूटन, तेवढेच चार्ज जे की 1 मीटर एवढ्या डिस्टन्स वरती काय केले त्यांच्यापासून प्लेस्ड केलेलं आहे. ती जी येणारी क्वांटिटी आहे त्यालाच आपण काय म्हणायला लागलेलो आहोत, 1 कुलोम असे म्हणायला लागलेलो आहोत. ठीक आहे. तर 1 कुलोमला अजून एका वेगळ्या पद्धतीनं सुद्धा डिफाइंड करता येतं. 1 कुलोम म्हणजे काय, इट इज द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ट्रान्सपोर्टेड बाय अ कॉन्स्टंट इलेक्ट्रिक करंट ऑफ द 1 एम्पियर इन 1 सेकंड. दॅट इज द 1 कुलोम इज इक्वल टू, आपल्याला असं लिहिता येते, 1 एम्पियर इन टू 1 सेकंड. काय म्हटलं मी, इट इज द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ट्रान्सपोर्टेड बाय अ कॉन्स्टंट इलेक्ट्रिक करंट ऑफ 1 एम्पियर इन 1 सेकंड. ठीक आहे. याला अजून एक डेफिनेशन आपण लिहूया. काय म्हटलेलं आहे डेफिनेशन मी, इट इज द युनिट ऑर द 1 कुलोम इज द युनिट द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ट्रान्सपोर्टेड बाय अ कॉन्स्टंट इलेक्ट्रिक करंट ऑफ 1 एम्पियर इन 1 सेकंड. ठीक आहे. हे अनदर डेफिनेशन ऑफ द 1 कुलोम इज द्या. काय म्हटलंय, द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ट्रान्सपोर्टेड बाय अ कॉन्स्टंट इलेक्ट्रिक करंट ऑफ 1 एम्पियर इन 1 सेकंड. ठीक आहे. दिस इज अबाउट द
वन कुलोम इज त्या, आणि हा वन कुलोम जो आहे तो कशा प्रकारे बिग आहे ते आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहूयात. लिहून घ्यायचंय तुम्हाला हे वन कुलोमची डेफिनेशन आहे, ठीक आहे. एक्झाम्पल घेऊया आपण एक. एक्झाम्पल घेऊया, कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉन्स्टिट्यूटिंग ऑन कुलोम पा. वी नो दॅट, व्हॉट वी नो दॅट, जे काही सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असलेल्या पार्टिकल्स वरती किती चार्ज असतो ते आपल्याला माहित आहे. म्हणजेच काय, वन पॉइंट सिक्स, किती, 1.6 × 10⁻¹⁹ कुलोम इक्वल टू किती असते, एका इलेक्ट्रॉन वरती असलेला चार्ज असतो, ठीक आहे. आपल्याला 1 कुलोम वरती किती चार्ज आहेत ते काढाय, किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण कसं कॅल्क्युलेट करणार, तर ऑब्विसली वी आर कॅल्क्युलेट, वी हॅव टू फाइंड आउट दी एक्स इज इक्वल टू देन 1/1.6 × 10⁻¹⁹ येतं. मग हीच टर्म आपल्याला 1 × 10⁻¹⁹ लिहिता येते, इज इक्वल टू काय लिहिता येतं, 10 × 10⁻¹⁹ लिहिता येतं. ह्यालाच असंही लिहिता येतं, 100 × 10⁻¹⁹ लिहिता येतं, इज इक्वल टू काय येतं, 6.25 × 10⁻¹⁹ काय आहे, हे इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे एक्स इज इक्वल टू मिळालं तुम्हाला, ठीक आहे. तर मग आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, 1 कुलोम इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, 1 कुलोम इज इक्वल टू 6.25 × 10⁻¹⁹ इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. तर पहा, यावरनं समजतं आपल्याला की 1 कुलोम हा स्वतःहून किती मोठं युनिट आहे. दिस इज द वी आर सेज दॅट द बिग युनिट ऑफ द चार्ज इज द्या. लिहून घ्यायचं आहे तुम्हाला हे पहा एक्झाम्पल, ज्यावरनं आपण सांगू शकतो की 1 कुलोम हे कशा प्रकारे मोठा आहे, ठीक आहे. दिस इज अबाउट द 1 कुलोम अँड हाऊ इट इज द बिग युनिट इज द्या, युनिट ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज इज द्या. पहा, इथपर्यंत आपण शिकलो. आता आपल्याला शिकायचं आहे बेस्ड ऑन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी द सबस्टन्स आर डिवाइडेड इन द डिफरंट टाइप्स अँड दीज टाइप्स आर द्या. आपल्याला पाहायचं आहे की विद्युत धारेच्या प्रवाहानुसार जे काही पदार्थ आहेत त्यांना वेगवेगळ्या टाइप्स मध्ये डिवाइड केलं जातं आणि ते टाइप्स कुठले कुठले आहेत लिहून झालं असेलच. या पुढचा पाठ पाहूयात की जी काही इलेक्ट्रिसिटी आहे त्या इलेक्ट्रिसिटीच्या प्रवाहावर आधारित जे सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्सला वेगवेगळ्या प्रकारामध्ये डिवाइड केलं जातं आणि ते प्रकार कुठले कुठले आहेत ते आपल्याला शिकायचं आहे. सबस्टन्स पहा, सबस्टन्स ऑन द बेसिस ऑफ द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट किंवा करंट फ्लोइंग थ्रू दिस सबस्टन्स, त्या सबस्टन्सच्या मध्ये कशा प्रकारे करंटचा प्रवाह होतो त्यावरती हे सबस्टन्स डिवाइड केलेले आहेत. त्याचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे कंडक्टर. ह्या सर्व बाबी तुम्ही प्रिवियस स्कूल्समध्ये शिकलेल्या आहेत, ते पुन्हा आपण एकदा त्याच्यावरती उजाळा देतोय. कंडक्टर, नेक्स्ट आहे इन्सुलेटर आणि थर्ड आहे सेमी कंडक्टर. त्याला बॅड कंडक्टर म्हण म्हणतात. पा, फर्स्ट आपण काय पाहिलं, कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय, ते असे पदार्थ ज्याच्या मधनं विद्युत धारेचा प्रवाह होतो. म्हणजेच काय, दीज आर दोज सबस्टन्स थ्रू विच करंट इलेक्ट्रिसिटी कॅन पासेस. ही अशा प्रकारचे पदार्थ आहेत ज्यामधनं काय होतं, करंट इलेक्ट्रिसिटी पास होतो.
करंट साठी आपण आय लिहूया, यामधनं पास होते, ठीक आहे? याच्यामधनं करंट इलेक्ट्रिसिटी काय होते, पास होते. ह्याला जर आपण एक्झाम्पल्स घेतले तर त्यामध्ये सर्व मेटल्स येतात, त्याच्यामध्ये काही मेटल्स घेऊ आपण, सिल्वर, त्याच्यानंतर कॉपर, त्यानंतर ॲल्युमिनियम, ETC करूया, ठीक आहे? नंतर मेटल अलॉय, मेटल अलॉय मध्ये तुम्हाला घेता येतं नायक्रोम, त्यांच्या नंतर कॉन्स्टनट, नेक्स्ट कुठलं सांगितलं मी, नायक्रोम आहे, त्यानंतर मॅगनिन, नंतर कॉन्स्टनट, त्यानंतर कार्बन इन द फॉर्म ऑफ ग्राफाइट, ठीक आहे? इन्सुलेटर सांगितलं, पहा इन्सुलेटर मध्ये याच्यामध्ये करंट पास होतो का? ठीक आहे, तर याच्यामध्ये करंट पास होत नाही, म्हणजे काय, दीज आर दो सबस्टन्स टू विच अ करंट कॅन नॉट पास, दीज आर नोन एज दी बॅड कंडक्टर्स ऑर द इन्सुलेटर्स. याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल सांगता येतील, कुठले कुठले आहेत, ग्लास, त्याच्यानंतर रबर, त्यानंतर स्टोन, त्यानंतर ड्राय एअर, त्यानंतर ड्राय वूड, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल सांगता येतील इन्सुलेटरचे. त्यानंतर नेक्स्ट आहे सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर पहा, नावातच आहे, सेमी कंडक्टर, सेमी म्हणजे अर्धा, म्हणजे हे पदार्थ अशा प्रकारचे आहेत जे की ऍज अ कंडक्टर आणि बॅड कंडक्टर म्हणून वर्क करतात. म्हणजे असं तुकडे केल्याच्या नंतर अर्धे अर्धे असं नाही. सेमी कंडक्टर म्हणजे धातू सदृश, म्हणजेच काय, तर झिरो टेम्परेचरला ते बॅड कंडक्टर म्हणून काम करतात आणि रूम टेम्परेचरला ते कंडक्टर म्हणून काम करतात. ह्यांच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ते येतं सिलिकॉन आणि जर्मेनियम, ठीक आहे? तर पहा आपण काय पाहिलो, सबस्टन्स ऑन द बेसिस ऑफ द करंट फ्लो, दीज आर डिवाइडेड इन टू द थ्री टाइप्स. त्यामध्ये फर्स्ट आहे कंडक्टर, दुसरा आहे इन्सुलेटर, तिसरा आहे सेमी कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय, आय आय म्हणजे काय लिहिलं मी, करंट लिहिलं. करंट काय होतं, असे सबस्टन्स ज्यामधनं करंट पास होतो त्यांना आपण काय म्हणतो, कंडक्टर असे म्हणतो. म्हणजेच दो सबस्टन्स थ्रू विच करंट पासेस, दीज आर नोन एज दी कंडक्टर्स, ठीक आहे? त्याचे एक्झाम्पल मेटल्स घ्या, सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम, ETC. त्याच्यानंतर मेटल अलॉयज आहेत नायक्रोम, मॅग्नीन, कॉन्स्टनट, कार्बन इन द फॉर्म ऑफ अ ग्राफाइट, ठीक आहे? नंतर इन्सुलेटर म्हणजे बॅड कंडक्टर, म्हणजे दो सबस्टन्स थ्रू विच करंट कॅन नॉट पासेस, दीज आर नोन एज दी बॅड कंडक्टर्स. त्याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल घेता येतात आपल्याला, ग्लास, रबर, स्टोन, ड्रायर, ड्रायवूड, ETC, ठीक आहे? सेमी कंडक्टर, सेमी कंडक्टर म्हणजे काय, दो सबस्टन्स दीज आर अ वर्किंग लाईक अ कंडक्टर एज वेल एज अ बॅड कंडक्टर, ठीक आहे? त्याच्यामध्ये सिलिकॉन आणि जर्मेनियम आहे, ठीक आहे? रूम टेम्परेचरला ते एज अ बॅड कंडक्टर म्हणून काम करतात आणि सॉरी, झिरो टेम्परेचरला बॅड कंडक्टर म्हणून काम करतात आणि रूम टेम्परेचरला एज अ गुड कंडक्टर म्हणून ते काम करत असतात, ठीक आहे? दिस इज अबाउट द थ्री टाइप्स ऑफ द सबस्टन्स विच आर बेस्ड ऑन द करंट फ्लो, फ्लो ऑफ द करंट इज द्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत करंट इलेक्ट्रिसिटी आणि त्या करंट इलेक्ट्रिसिटीचे किती टाइप्स आहेत, ठीक आहे? इलेक्ट्रिसिटी जी आहे त्या इलेक्ट्रिसिटी दोन टाइप्स मध्ये डिवाइड केल्या जातं आणि ती कुठली कुठली आहे ते पाहूया. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे ही दोन टाइप्स मध्ये डिवाइड केली जाती, एक आहे स्टॅटिक आणि दुसरी आहे करंट. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, याच्यामध्ये चार्जेस रेस्ट पोझिशनला असतात, आणि याच्यामध्ये चार्जेस मूव्हेबल असतात. ठीक आहे, याच्यामध्ये जर तुम्ही एक्झाम्पल घेतला तर
वेन एक नंबर घेऊ आपण केव्हा ग्लास रॉड रब डाउन द सिल्क त्याच्यानंतर नेक्स्ट घेता येते एक्झाम्पल एबोनाइट रॉड वुलन आणि थर्ड येतं आपल्याला लाइटनिंग आणि इथे आपल्याला घेता येतं एक्झाम्पल करंट इन अवर किंवा इलेक्ट्रिसिटी इन अवर होम पहा काय म्हटलं मी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी निर्माण होते जेव्हा याच्यामध्ये चार्जेस जे आहेत ते रेस्ट पोझिशनला असतात. फॉर एक्झाम्पल घ्या जर आपण ग्लास रॉड सिल्कच्या कपड्यावरती घासलं असेल तिथे चार्जेस क्रिएट होतात इलेक्ट्रिसिटी निर्माण होते पण आपल्याला शॉक लागत नाही. ठीक आहे तिथले जे काही चार्जेस आहेत ते मुव्हेबल नसतात ते कसे असतात रेस्ट पोझिशनला असतात. तसंच आपण एबोनाइटचा रॉड जेव्हा उलनवरती रप्ट केलं त्यावेळेस तिथे निर्माण होणारे चार्जेस देखील कसे असतात स्टेबल असतात किंवा रेस्ट पोझिशनला असतात. तर तिथं निर्माण होणारी जी इलेक्ट्रिसिटी असते तिला आपण काय म्हणतो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतो. म्हणजेच आपण काय केलं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये काय असतात चार्जेस रेस्ट पोझिशनला असतात त्यासाठीचे एक्झाम्पल घेतले आपण. ठीक आहे नेक्स्ट आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय ज्या त्याच्यामध्ये चार्जेस मुव्हेबल असतात. ऑब्विसली कंडक्टर आहे कंडक्टरला पोटेन्शियल जोडलं पोटेन्शियल जोडल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स ते चार्जेस जे आहेत ते काय होतात मोशन मध्ये येतात फ्लो व्हायला सुरुवात होतात आणि तिथे करंट जनरेट होतो. ठीक आहे इथे करंट जनरेट होत नाही तर ही जी इलेक्ट्रिसिटी आहे मुव्हेबल असतात त्याच्यामध्ये चार्जेस आणि म्हणून त्याला आपण करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो कारण तिथे करंट जनरेट होत असतो. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतले इलेक्ट्रिसिटी इन अ होम तर ऑब्विसली एक्सपेरिमेंटल मध्ये पण जी इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते ती सुद्धा कुठली असती करंट इलेक्ट्रिसिटी असते. तर करंट थ्रू द कंडक्टर ह्या चॅप्टर मध्ये आपण ओव्हरऑल करंट इलेक्ट्रिसिटीचाच अभ्यास करणार आहोत. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहेत त्या म्हणजे कुठल्या कुठल्या चार्जेस चार्जेसच्या प्रॉपर्टीज त्याच्यानंतर त्याचं युनिट 1 कुलोम केव्हा असतं त्यानंतर इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय त्यानंतर इलेक्ट्रिसिटीच्या किंवा करंटच्या प्रवाहानुसार जे सबस्टन्स आहेत ते कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये डिवाइड केल्या जातात आणि फायनली इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आहे त्यामध्ये स्टॅटिक आणि करंट इलेक्ट्रिसिटी आणि हा जो चॅप्टर आहे करंट थ्रू द कंडक्टर याच्यामध्ये पूर्णपणे आपण करंट इलेक्ट्रिसिटीचाच अभ्यास करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच उरलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.